नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एम पी एस सी एक्झाम संदर्भात ही न्यूज आहे तुम्हाला स्क्रीनवरती ही न्यूज दिसलीच असेल संयुक्त परीक्षा पदभरती रखडलेल्या नियुक्तांचा तिडा सुटणार आता ह्या ही न्यूज पाहताना यामध्ये तीन गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत पहा एक तर तीस जूनला एम पी एस सी व महाराष्ट्र शासन राज्य सरकार यामध्ये एक बैठक होणार आहे महत्त्वामध्ये काही मुद्दे चर्चिले जाणार आहेत त्यातून बाहेर काय येतं आहे आउटपुट काय येतं आहे ते महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे की संयुक्त परीक्षा ऑगस्टमध्ये होऊ शकते का आणि तिसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे जे आपण पत्र इथे पाहणार आहोत एम पी एस सी समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र व त्या पत्रामध्ये लिहिलेली काय माहिती आहे ती आपण इथे पाहणार आहोत पहिला मुद्दा हा आहे पहा की या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेले जाणार आहेत एक तर कोरोनामुळे रखडलेली संयुक्त पूर्वपरीक्षा त्यानंतर दोन वर्षापासून अडकलेली नवीन पदभरती आणि मराठा आरक्षणामुळे रखडलेल्या मुलाखती व नियुक्ती अशा विविध विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आता दुसरा म मुद्दा जो आहे की एम पी एस सी समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र हे पहा तुमच्यासमोर हे पत्र दिसत आहे आता ह्या मध्ये काय मुद्दा आहे काय मुद्दे एम पी एस सी समन्वय समितीने मांडलेले आहेत ते आपण पाहूया सध्या महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील व्यवसाय उद्योगधंदे सुरळीत सुरू आहेत फक्त स्पर्धा परीक्षांचे क्षेत्र बंद आहे विद्यार्थ्यांचा संयम सुटत चालला आहे याचा उद्रेक होण्याच्या आधीच आपण परीक्षांची तारीख जाहीर करावी व इतर परीक्षांच्या जाहिराती व वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे ही नम्र विनंती हे पत्र प्रति माननीय श्री उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एम पी एस सी समन्वय समितीने लिहिलेलं आहे पत्र तुमच्या समोर आहे आणि आता तिसरा मुद्दा संयुक्त परीक्षा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात प्रश्नचिन्ह म्हणजे बघा कोरोनाची स्थिती नियंत्रणात असतानाही संयुक्त पूर्वपरीक्षेची तारीख न ठरल्याने राज्यभरातील तीन लाख उमेदवार आयोगाविरोधात संताप व्यक्त करत आहेत त्यामुळेच बुधवारच्या बैठकीमध्ये यावर चर्चा होणार आहे आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संयुक्त जी परीक्षा आहे त्याची पूर्वपरीक्षा घेण्याचा प्रस्ताव आयोगाकडून दिला जाणार आहे महाराष्ट्र शासनाला अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे हे होते या बातमीमागचे महत्त्वाचे तीन मुद्दे आणि सी समन्वय समितीने लिहिलेलं पत्र हे सुद्धा आपण पाहिलं थँक्यू